विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये वास्तविक संख्या यामध्ये आपण विविध संख्यांचा अभ्यास केला आहे आता या व्हिडिओमध्ये आपण युक्लिडची भाग प्रविधी वापरून संख्यांचा लसावी मसावी आणखी काही क्रिया या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत युक्लिडच्या भागाकाराचे पूर्वप्रमय दिलेले धनपूर्णांक ए आणि बी याला संगत अनन्य अनूर्ण पूर्णांक क्यू आणि आर असे मिळतात की ज्यामुळे ए बरोबर बी क्यू अधिक आर युक्लिडच्या भागप्रविधीचा उपयोग करून मसावी शोधा उदाहरण नंबर एक एकशे पस्तीस आणि दोनशे पंचवीस म्हणजे या दोन संख्यांचा मसावी आपल्याला शोधायचा आहे पण यासाठी आपल्याला युक्लिडच्या प्रवधीचा आपल्याला उपयोग करून मसावी शोधायचा आहे तर चला आपण याचा मसावी शोधू उकल विद्यार्थी मित्रांनो दोनशे पंचवीस आणि एकशे पस्तीस या दोघांमध्ये आपण दोनशे पंचवीस या संख्येला मोठं दाखवलं कारण एकशे पस्तीसपेक्षा दोनशे पंचवीस ही मोठी संख्या आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण तिथे दाखवलं म्हणून आपल्याला या ठिकाणी भागाकारच करायचा आहे पण युक्लिडचा प्रवृत्ती वापरून आपल्याला भागाकार करायचा आहे तो भागाकार असा आहे दोनशे पंचवीस बरोबर एकशे पस्तीस म्हणजे लहान संख्येनं आपल्याला भागाकार द्यायचा आहे एकशे पस्तीस गुणिले एकचा पाडा बसला बरोबर एकशे पस्तीस एक एकशे पस्तीस आणि प्लस नव्वद उरले दोनशे पंचवीसमधून एकशे पस्तीस गेले नव्वद उरले परत आपण नेक्स्ट स्टेपला एकशे पस्तीस घेतलं एकशे पस्तीस बरोबर त्यामधले लहान संख्या कोणती आपली बाकी नव्वद उरली होती म्हणून एकशे पस्तीसला आता नव्वदनं भाग द्यायचा आहे नव्वद गुणिले एक नव्वद एक नव्वद एकशे पस्तीस मधून नव्वद गेले प्लस पंचेचाळीस ही बाकी आहे परत आपण बर, हो हो नव्वद ही संख्या घेतली बरोबर लहान संख्या होती किंवा बाकी होती आपली पंचेचाळीस म्हणून नव्वदला आपल्याला पंचेचाळीसना भागायचं आहे पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस जुनी नव्वद अधिक शून्य म्हणजे नव्वद मधून नव्वद गेले बाकी आता आपली शून्य आली म्हणजे आपल्याला इथे भागाकार थांबवायचा आहे आणि मसावी जो आहे आपला आता इथे पंचेचाळीस मिळाला आहे कारण की बाकी शून्य आहे आणि इथे पंचेचाळीस म्हणजे सुरुवातीला जो अंक इथे येईल तो आपला या संख्येचा मसावी असेल म्हणून युक्लिडच्या युक्लिडचा भाग प्रवधीने आपण दिलेल्या संख्यांचा मसावी असा शोधायचा आहे उदाहरण नंबर दोन चार हजार बावन आणि बारा हजार पाचशे शहात्तर यांचा युक्लिडच्या प्रविधीचा उपयोग करून मसावी शोधा उदाहरण एक प्रमाणेच उदाहरण दोन सुद्धा आपण या ठिकाणी शोधूया किंवा सोडवूया उकल बारा हजार पाचशे शहात्तर आणि चार हजार बावन यामध्ये बारा हजार पाचशे शहात्तर ही मोठी संख्या आहे म्हणजे आपल्याला लहान संख्येने मोठ्या संख्येला भागाकार करायचा आहे तर चला बारा हजार पाचशे शहात्तर बरोबर चार हजार बावन गुणिले तीन तीनचा भाग बसतो म्हणजे चार हजार बावन गु गुणिले तीन अधिक चारशे वीस इथे चारशे वीस ही बाकी उरली आपल्याला त्यानंतर परत चार हजार बावन बरोबर चारशे आता चार हजार बावन इकडे लिहिलं आपण आणि लहान बाकी तिथे चारशे वीस म्हणजे चारशे वीसनं आपल्याला परत भागाकार करायचा आहे तो नऊनं भागाकार बसला चारशे वीस गुणिले नऊ आणि ते चार हजार बावनमधून मायनस केलं तर आपल्याला बाकी दोनशे बहात्तर मिळते परत तीच प्रक्रिया चारशे वीस बरोबर दोनशे बहात्तर एक दोनशे बहात्तर चारशे वीसमधून दोनशे बहात्तर गेले एकशे अठ्ठेचाळीस प्लस एकशे अठ्ठेचाळीस ही बाकी आली परत दोनशे बहात्तर बरोबर एकशे अठ्ठेचाळीस गुनिलेले एक अधिक एक, बाकी एकशे चोवीस वरली परत एकशे अठ्ठेचाळीस बरोबर एकशे चोवीस एक एकशे अठ्ठेचाळीसमधून एकशे चोवीस गेले प्लस बाकी चोवीस राहिली त्यानंतर एकशे चोवीस बरोबर चोवीसने भागाकार करायचं आहे चोवीस गुन्हेले पाच बरोबर तर चोवीस गुन्हेले पाच एकशे वीस एकशे चोवीसमधून एकशे वीस गेले तर बाकी चार उरली परत चोवीस बरोबर चार गुन्हेले सहा चौक चोवीस बाकी शून्य चोवीसमधून चोवीस गेले बाकी शून्य म्हणजे इथे आपला ही युक्लिटची भाग प्रविधी संपलेली आहे आणि या दोन संख्यांचा मसावी या ठिकाणी आपल्याला दिसतोय चार आलेला आहे म्हणून या दोन संख्येचा मसावी चार आहे उदाहरण नंबर तीन कोणताही अयुग्म अपूर्णांक हा एखाद्या पूर्णांक क्यूसाठी चार क्यू अधिक एक किंवा चार क्यू अधिक तीन या स्वरूपात असेल असे दर्शवा किंवा दाखवा तर विद्यार्थी मित्रांनो हा देखील या पाठामध्ये किंवा या प्रकरणामधला अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे तर आपण या सुद्धा माहिती जाणून घेऊया आणि याचं उकल आपण शोधूया उकल आपण आता अयुग्म धन पूर्णांक ए घेऊया आपण पूर्णांक ए आणि बी बरोबर चार यासाठी प्रविधीचा उपयोग करूया म्हणजे शून्य हे लहान आहे बरोबर आहे आर सोबत आणि आर हे लहान आहे चार असल्याने संभवित शेष शून्य एक दोन आणि तीन होईल म्हणून क्यूला भागपळ घेता ए हा चार क्यू किंवा चार क्यू अधिक एक किंवा चार क्यू अधिक दोन किंवा चार क्यू अधिक तीन असं आपल्याला या ठिकाणी मिळेल समजा ए अयुग्म असेल तर ए हा चार क्यू किंवा चार क्यू अधिक दोन असणार नाही कारण दोन्ही दोनने विभाज्य आहेत यामुळं म्हणून कोणताही अयुग्म पूर्णांक हा चार क्यू अधिक एक किंवा चार क्यू अधिक तीन या स्वरूपाचा असेल तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण भाग प्रविधी वापरून हे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे